वेलकम टू उज्ज्वलास किचन. नमस्कार. आज आपण बनवणार आहे गुळ पापडी. यासाठी आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक लागणार आहे, पाऊण वाटी गुळ, दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट. डेसिकेटेड कोकोनट ऐवजी तीळ किंवा खसखसही यामध्ये घालू शकतो. त्यानंतर सुका मेवा थोडासा आवडीनुसार, तोही क्रश करून घ्यायचा. त्यानंतर अर्धा चमचा वेलची पूड, चिमूटभर जायफळ पावडर, साजूक तूप अर्धी वाटी. आता आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. तूप एका वेळी सर्व तूप घालायचं नाही, थोडं थोडं तूप घालायचं, त्यामुळे पीठ चांगलं खमंग भाजलं जाईल. आता यामध्ये गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक घालायचं आणि छान असं खमंग कलर बदलेपर्यंत भाजायचं आहे आपल्याला. भाजत असताना यामध्ये थोडं थोडं तूप ॲड करत राहायचं. मीडियम टू स्लो फ्लेमवर आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. पुन्हा तूप घालायचं. हे पीठ आपल्याला चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं आहे. याप्रमाणे बघू शकता छान असं खमंग हे पीठ तुपावर भाजलं गेलेलं आहे. याप्रमाणे भाजलं गेलं पाहिजे, थोडं हलकं झालं पाहिजे ते पीठ आणि छान त्याचा कलर बदलला पाहिजे याप्रमाणे. आता यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे. आता हेही थोडंसं परतवून घ्यायचं या पीठामध्ये आणि आता गॅस बंद करायचा आणि एका मिनिटानंतर आपल्याला यामध्ये गुळ घालायचं आहे. खूप वेळ जाऊ द्यायचा नाही, लगेच गुळ घालायचा एका मिनिटानंतर लगेच, कारण गुळ आपल्याला यामध्ये विरघळायचा आहे. त्यामुळे गुळ बारीक किसून घ्यायचा. तर याप्रमाणे एक मिनिटं झालेला आहे, मध्ये गुळ पावडर घालूया आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. गुळ विरघळेपर्यंत छान मिक्स झालं पाहिजे पर्यंत परतवत राहायचं. तुपाचं ग्रेसिंग करून घ्यायचं आहे ट्रे किंवा प्लेटला. आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं, थापून घ्यायचं चमच्याच्या साह्याने, खूप गरम असतं. आता यावर सुका मेवा घालायचा आहे आवडीनुसार, किंवा जर आपण आपल्याला खसखस किंवा तीळ घालायची असेल तर ती भाजून यावर घालायची आणि प्रेस करून घ्यायचं जरा. आता याचं जरा कोमट असतानाच वड्या पाडायच्या, नाहीतर मग गाढ झाल्यावर याच्या वड्या पडत नाही. त्यासाठी अगोदरच आपण याच्या वड्या पाडून घेऊया. याप्रमाणे वड्या पाडून घ्यायच्या आणि गाढ होण्यासाठी ठेवायच्या आहे. त्यानंतर आपण काढून घेऊया. आता ह्या वड्या गाढ झालेल्या आहे, आता आपण काढून घेऊया. अतिशय पौष्टिक असते ही गुळ पापडी. याप्रमाणे सर्व वड्या काढून घेऊ.